मागील पाठामध्ये आपण आपले मदतनीस कोण कोण आहेत आणि ते कशा प्रकारे आपणास मदत करतात हे आपण पाहिले आहे. आज मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे आणि त्या चित्रावरून तुम्ही त्यांचे नाव काय आहे हे तुम्ही सांगायचं आहे. म्हणजे आपल्याला चित्रबोध शब्दशोध हा पाठ पाहायचा आहे. मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे, ते चित्र पाहून तुम्ही ते कोण आहेत हे ओळखायचं आहे. पहा चित्र लक्षपूर्वक पहा आणि सांगा हे चित्र कोणाचं आहे. पोस्टमन. पोस्टमन. हे चित्र पोस्टमनचं आहे आणि त्यांचं नाव पोस्टमन. आता मी तुम्हाला दुसरं चित्र दाखवणार आहे आणि ते आपल्याला जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा ते मदत करतात. त्यांचं नाव ओळखा पाहू कोण आहे ते. छान. आणि डॉक्टर हे नाव असे लिहितात, आपलं रक्षण करतात. तर ओळखा पाहू हे चित्र कोणाचं आहे. सैनिक. छान. हे सैनिकाचं चित्र आहे आणि सैनिक हे नाव असे लिहितात. आता तुम्ही दररोज तुम्हाला जे शिकवतात त्यांचं चित्र आहे आणि त्यांचं नाव काय आहे हे तुम्ही ओळखायचं आहे. चित्र पहा आणि मला सांगा की हे चित्र कोणाचं आहे बरं. शिक्षक. छान. हे चित्र शिक्षकाचं आहे आणि शिक्षक हे नाव असे लिहितात. आता मी तुम्हाला दुसरं चित्र दाखवतो, हे तुम्ही लक्षपूर्वक पहा आणि ओळखा की हे चित्र कोणाचं आहे. शेतकरी. शपास. हे शेतकऱ्याचे चित्र आहे आणि शेतकरी हे नाव असे लिहितात. आता मी तुम्हाला दुसरे चित्र दाखवतो, ते तुम्ही ओळखायचं आहे की हे चित्र कोणाचे आहे. ओळखा पाहू. फायरमॅन. शपास. हे फायरमॅनचे चित्र आहे आणि हे कुठे जेव्हा आग लागली तर आग बुझवतात आणि त्यांचं नाव असं लिहितात. एक चित्र दाखवत आहे आणि ते आपणास एका गावाहून दुसऱ्या गावाला घेऊन जातात. ओळखा पाहू कोण आहेत ते. चालक. शपास. ते चालक आहेत आणि चालक यांचं नाव असं लिहितात. आता तुम्हाला मी एक चित्र दाखवतो, ते आपली चोरापासून रक्षण करतात आणि त्यांचं हे चित्र आहे. पहा आणि मला सांगा त्यांचं नाव काय आहे ते. पोलीस. शपास. त्यांचं नाव पोलीस आहे आणि पोलीस हे नाव असे लिहितात. आपण आपले मदतनीस आणि त्यांची नावं कशी लिहायची हे या पाठामधून शिकलो.